अधिकृत बांधकामे भुईसा पाड करणार, आयुक्त डॉक्टर दांगडे यांची माहिती. 6 दिवसांपूर्वी झालेल्या कल्याण डोंबिवली मनपाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानंतर आयुक्तांनी दिलेल्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत धोरणाच्या वृत्ताचा विपर्यास केल्याचं सांगत कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी याबाबत व्हिडिओ संभाषण सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या धोरणाबाबत मागच्या 5-6 दिवसांमध्ये विविध प्रकारच्या बातम्या देण्यात आल्या असून याबाबतचा संभ्रम दूर होण्यासाठी याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलंय. अर्थसंकल्प सादर करताना अनधिकृत बांधकामे रेग्युलर करण्यात येतील अशा प्रकारचे कुठलेही वक्तव्य केले नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. आपले नियंत्रण नियमावली जी आहे त्या नियमावली ते बसतात आणि त्याला जे काही दंडात्मक तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे ते लोक जर दंड भरायला तयार असतील तर तसे अनधिकृत बांधकामं रेग्युलाइज करण्याचा एक मोहीम आम्ही घेत आहोत. परंतु जे बांधकामं रेग्युलाइज करता येणं शक्य नाही असे बांधकामावर मात्र ते पाडून टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामं रेग्युलाइज करण्याच्या धोरणाबाबत मागच्या 5-6 दिवसांमध्ये विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. परंतु त्या बातम्यांमध्ये महानगरपालिकेची भूमिका ही व्यवस्थितरित्या मांडण्यात आली नसल्याचं निदर्शनास आल्यामुळे हे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. सर्व प्रभागांमध्ये अनधिकृत बांधकामांबाबत मोहीम उघडलेली आहे. ही मोहीम अधिक तीव्र करून अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितलं आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.